केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण देवा या स्त्रीप्रधान चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय आज जरक फाउंडेशनच्या दोनशे ऐंशी महिला सदस्यांनी एकत्रितपणे हा चित्रपट पाहिला महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा त्यांना याची प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जरक फाउंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलं दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बाईपण देवा या स्त्रीप्रधान चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे स्त्रीची विविध रूपं त्यांच्यातील नाती उलघडून सांगणारा त्यांच्या आयुष्यावर प्रकाश झोत टाकणारा आणि त्यांच्यात लढण्याचं बळ निर्माण करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी महिलांची गर्दी होतीय अनेक महिला संघटना वेगवेगळ्या पद्धतीनं या चित्रपटाचं स्वागत करतायत आज डी वाय पाटील मॉलमधील पी व्ही आरमध्ये जरक फाउंडेशनच्या दोनशे ऐंशी महिलांनी एकत्र चित्रपट पाहिला महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा त्यांना त्यांची प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं जरग फाउंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरक यांनी सांगितलं जरक फाउंडेशन हा आमचा मंच दरवर्षी अशा चित्रपटांचं नियोजन करतं की त्याच्यामधून काहीतरी प्रेरणा मिळेल त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून आपण हे नियोजन करतोय ह्याच्या आधी आनंदी गोपाळ हिरकणी जिम्मा अशा हलक्या फुल फुलक्या कथा आपण लेडीजला दाखवतो की त्यातून काहीतरी त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ही ही कथा तशीच आहे वर्षभर आम्ही वाट पाहत होतो की असं काहीतरी पिक्चर येईल आणि आमच्या लेडीजना आम्हाला नेता येईल ह्या कथेत पण असंच आहे की कुठल्याही गोष्ट अशक्य नाही जर आपण स्त्रियाने एकत्र मिळून जर ठरवलं की आपण काहीही करू शकतो आता आपण हे हेच सांगायचं आहे की आपल्या त्या एकमेकीच्या कलागुणांना ओळखूया सगळ्या मिळून पुढे जाऊया हा उद्देश ठेवूनच आम्ही आज आमच्या सख्यांना इथं बोलवलंय आणि जवळजवळ दोनशे ऐंशी तिकीट आपले आज बुक झालेले आहेत दोनशे ऐंशी आपल्या सख्या इथं आलेल्या आहेत चित्रपटातील सहा बहिणींच्या माध्यमातून संपूर्ण स्त्री आयुष्य उलघडत आणि हलक्या फुलक्या पद्धतीनं एका गंभीर विषयाला हात घालण्याचं धाडस दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे नेहमीच कुटुंबासाठी सगळी जबाबदारी एकटी स्त्री सांभाळत असते अशावेळी तिनं आपल्या आशा अपेक्षा आणि स्वप्नांना तिलांजली दिलेली असते या सगळ्यात तिनं तिचं स्त्री पण जपलं पाहिजे आपल्यातील सुप्त कलाकुणांना वाव दिला पाहिजे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे त्यामुळं स्त्रियांकडून त्याचं उत्साही स्वागत आहे यावेळी जरग फाऊंडेशनच्या महिला पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते